ऐसे हमने ट्राई कर चिकन हकीम नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज मी लंच करण्यासाठी आलोय नाशिक मधील फेमस असलेलं आणि गंजमाळ सिग्नल आहे त्याच्या जवळच आहे त्या हॉटेलचं नाव आहे जन्नत रेस्टॉरंट आणि नॉनव्हेज स्पेशल आहे। त्यांच्याकडे कप्स राईस खूप भारी भेटतो असं खूप जणांकडून ऐकलं होतं मी। तर आज सर्व मी त्यांचे स्पेशल डिशेस ट्राय करणार आहे। तर सर्वप्रथम मी दाखवतो तुम्हाला त्यांची कप्सा स्पेशल थाळ। ग्रेव्ही बघा किती मस्त आहे, तंदूर केलेले पीसेस सर्व हे बघा। इकडे मुर्ग मसलम आहे, इकडे चिकन तुफानी आहे, लखनवी सीख कबाब, अजून एक स्पेशल डिश त्यांची चिकन पेशवळी क्रीम मध्ये बनवतात ते मस्त आहे की। इकडे 3-in-1 चिकन थाळ आहे त्याच्यामध्ये तंदूरचे पीसेस दिले जातात हे बघा। पीस बघा तुम्ही फक्त 4-5 लोक आरामशीर खाऊ शकतात। आणि ग्रेव्ही मध्ये पण चिकन आहे आणि राईस बघा क्वांटिटी केवढी, काजू बदाम त्याच्यामध्ये अंडे वगैरे एकदम मस्त दिसतोय। आणि इकडे जन्नत स्पेशल प्लॅटर आणि इकडे नान बघा, अशी नान तुम्हाला नाशिक मध्ये कुठेच भेटणार नाही, केवढी नान आहे बघा जबरदस्त, खायला पण तेवढी स्वादिष्ट असणार आहे। ही फक्त मुंबई लखनौ साईडलाच भेटते। आणि इकडे त्यांची अजून एक स्पेशल डिश म्हणजे चिकन हकीम, तंदूर केलेले वरतून मस्त की मलाई वगैरे मारलेली आहे। तर सर्वप्रथम मी आता स्टार्टर ट्राय करतो, त्याच्यामध्ये ट्राय करूया आपण आता चिकन पेशावरी बघा किती क्रीम आहे त्याच्यामध्ये, मलाईदार एकदम, तंदूरचे पीस आहे, ट्राय करतो मी, प्रॉपर शिजलेलं आहे, जबरदस्त आहे, मसाल्याचा एकदम फ्लेवर येतोय, क्रीम मुळे अजून स्वादिष्ट लागतंय, इकडे लखनवी स्टाईलचे सीख कबाब आहे एकदम सॉफ्ट आहे, ग्रीन चटणी मध्ये ट्राय करूया। एवढे सॉफ्ट सीख कबाब आहे ना, मी लास्ट टाइम लखनौलाच खाल्ले होते, त्याच्यानंतर आता खातोय। नाशिक मध्ये खूप कमी रेस्टॉरंट आहे तिथे एवढं भारी भेटत आहे, त्याच्यानंतर ट्राय करूया चिकन हकीम। मॅरिकल्स खातो, प्रॉपर मॅरिनेट केलेलं आहे एकदम स्वादिष्ट आहे चिकन हाली। पण स्टार्टर मध्ये तुम्हाला नवीन काय ट्राय करायचं असेल ना तर चिकन हकीम नक्की ट्राय करा, त्याच्यामध्ये ट्राय करूया आपण। लायटर मधलं काही ट्राय करतो मी, 4-5 टाईपचे आयटम आहे त्याच्यामध्ये प्लॅटर मध्ये, एकदम सॉफ्ट आहे, ट्राय करूया आपण आता मेन डिश। प्राइस घेतो मी आधी, मसाला घेत थोडा, तुम्हाला चिकन जास्त आवडत असेल चिकन सोबत पण खाऊ शकता तुम्ही। राईसचा फ्लेवर एकदम मस्त येतोय, तंदुरी चिकनचा मसाला आहे तो खूप छान बनवलाय त्यांनी, या टाईपचे नाशिक मध्ये कप्स राईस कुठंच भेटत नाही। जे 2-3 रेस्टॉरंट आहे तिथं पण मी ट्राय केलेलं आहे, पण काही लोक कलर वापरतात इथं कलर युज केलं नाही त्यांनी, एकदम मस्त फ्लेवर आहे खूप भारी, मी नक्की सजेस्ट केलं तुम्हाला ट्राय करण्यासाठी। अजून एक कप्स राईस आहे तो ट्राय करूया 3-in-1, त्याच्यामध्ये अंडा मिक्स वगैरे केलं त्यांनी, काजू बदाम टाकलेला आहे, इकडे ग्रेव्ही थोडी ग्रेव्ही सोबत घेतो, मस्त आहे आरामशीर, तुम्ही ना 4 ते 5 व्यक्ती खाऊ शकतात। आणि तंदूरचे पीसेस पण त्याच्यामध्ये देत आहे खूप सारे, 1-2-3-4 मोठे पीसेस दिलेले आहे, सोबत ग्रेव्ही आहे आणि राईसची क्वांटिटी पण खूप आहे,
खूपच भारी आहे. मला दोन्ही टाईपचे राईस कप्स राईस आवडले, खूप छान आहे. त्याच्यानंतर मी ट्राय करतो आपलं चिकन तुफानी. सिझलरमध्ये येतं ते. ग्रेव्ही येत थोडी. नान घेतो. नान तर बाकी एवढी मोठी आहे. एक बाईट घ्यायची मला म्हणून मी थोडस तोडून घेतो त्याच्यामधून. जबरदस्त टेस्ट आहे. तुम्हाला मेन कोर्स मध्ये नवीन आयटम काही ट्राय करायचं असं ना, मी रिकमेंड करेल चिकन तू पण ट्राय करण्यासाठी, खूप छान टेस्ट आहे. जबरदस्त टेस्ट आहे. स्टार्टरमध्ये सगळ्यात जास्त आवडलं मला ते चिकन पेशावरी, एकदम मलाईदार आहे. नंतर आपलं जे आवडलं ते चिकन हकीम, ते पण खूप छान आहे. आपले लखनवी सीख कबाब, ते पण बेस्ट आहे. राईसमध्ये थ्री नॉनपेक्षा मला हा जास्त आवडला, हा कपचा राईस. मेन कोर्समध्ये चिकन तुपानी पण बेस्ट आहे. आणि इकडे अजून त्यांचं मेन कोर्स येतो म्हणजे मुर्ग मसलम, हे पण तीन चार व्यक्ती खाऊ शकता तुम्ही. तुम्ही नक्की हायली सजेस्ट करेल. तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला खायला आवडते, तर एकदा नक्की द्या आणि ट्राय करा हे सर्व डिशेस.